आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्याकरता या ठिकाणी उपस्थित शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, उपस्थित सर्व 12 खासदार, उपस्थित पत्रकार बंधू आणि बहिणी, आज या ठिकाणी आम्ही शिंदे साहेबांनी आमची भूमिका मांडली पण खासदार म्हणून पण आम्ही आमची भूमिका आपल्या समोर मांडत आहोत. 2019 साली आम्ही हे सर्व खासदार शिवसेना भाजपा युतीच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी निवडणूक लढवली आणि आम्ही प्रचंड मताधिक्याने त्या ठिकाणी विजयी झालो. आणि 2019 आमचा जो वचननामा होता तो वचननामा शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांनीच तो वचननामा बनवला होता. आणि त्या वचननाम्यात चार गोष्टींचा मी उल्लेख करतो. वचननाम्यात पहिली गोष्ट होती देशाच्या संरक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य, शेतकरी कामगार व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी शिवसेना भाजप पक्ष एकत्रित राहील, हिंदुत्वाचे रक्षण व राम मंदिराच्या उभारणीसाठी भाजप सोबत युतीचा निर्णय, आणि गेल्या 60-70 वर्षात काँग्रेस सरकारला जे जमले नाही असे महत्वाकांक्षी निर्णय घेऊन विकासाचे प्रकल्प उभारणीसाठी या 5 वर्षात सुरुवात झाली व सदर प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी अजून 5 वर्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे एनडीएला संधी देण्यासाठी ही युती महत्वाची, भ्रष्टाचाराला आळा, सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी नवनवीन योजना, महिला व युवा वर्गांसाठी रोजगार, स्वयंरोजगाराचे प्रकल्प उभारण्याची दूरदृष्टी व सक्षम विचार करून निर्णय घेणाऱ्या पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा संधी मिळायलाच हवी म्हणून शिवसेना भाजपा युती महत्वाची. हे आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींनी हा आमचा वचननामा बनवला होता. त्या वचननाम्याच्या माध्यमातूनच आम्ही निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत आम्ही प्रचंड मताधिक्याने आम्ही निवडून आलो. परंतु दुर्दैवाने नंतर महाविकास आघाडी झाली आणि त्या महाविकास आघाडीत जो कॉमन मिनिमम प्रोग्राम बनवण्यात आला त्या कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये या वचननाम्यातल्या एकाही गोष्टीचा त्यामध्ये उल्लेख नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे गेल्या आठवड्यात आदरणीय नेते शरद पवार साहेबांनी स्वतः उल्लेख केला संभाजीनगरच्या ज्या औरंगाबादला जे संभाजीनगरचं नाव द्यायचं त्याचा कॉमन मिनिमम जो प्रोग्राम होता त्यात कुठेही उल्लेख नाही याचा स्पष्टोक्ती स्वतः शरद पवार साहेबांनी केलेली. त्यामुळे जो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जो हिंदुत्वाचा विचार, जो बाळासाहेबांचा विचार, जो पुढे नेण्याचा जो संकल्प केलेला आहे तो संकल्पाला पाठिंबा देण्याकरता आम्ही सर्व 12 खासदार या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्यांचं जे धोरण आहे ते धोरण आम्ही सर्वांनी स्वीकारून त्याचं नेतृत्व आम्ही सर्वांनी स्वीकारलेलं आहे आणि त्या नेतृत्वाच्या माध्यमातून आज आम्ही हा सर्वांनी निर्णय घेतलेला आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून 12 च्या 12 खासदारांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विरुद्ध लढाई केली आणि त्यात जिंकलेले आहेत. आणि दुर्दैवाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यात आमचे जे विरुद्ध उमेदवार आहेत त्यांना ताकद देण्याचं काम त्या 2.5 वर्षात झालं आणि त्यामुळे आज खासदार हा सर्व संपूर्ण निर्णय घेत आहे. कारण आयुष्यभर आमची लढाई राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर झाली आणि आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्हाला कित्येक तांत्रिक अडचणी होत होत्या, विकास कामाच्या दृष्टिकोनातून अडचणी येत होत्या आणि त्या काळात आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हा सर्वांना ईडी डिपार्टमेंटच्या माध्यमातून सहकार्य केलं. त्याच वेळी ह्या गोष्टी ज्यावेळी होत होत्या त्यावेळी आम्ही सर्व खासदार पक्षाकडे या सर्व भूमिका मांडत होतो. परंतु दुर्दैवाने पक्षाने जो वेळ द्यायला पाहिजे होता तो वेळ न दिल्या कारणामुळे हा संपूर्ण प्रसंग आज या ठिकाणी होत आहे. आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की ज्यावेळी आमदारांनी ही भूमिका घेतली त्यावेळी आम्हा सर्व खासदारांना बैठकीला वर्षावर बैठकीला बोलवलं होतं 21 जून या दिवशी. आणि त्या दिवशी सर्व खासदारांनी आम्ही सांगितलं की आम्ही पक्षासोबतच राहू आणि ती भूमिका आम्ही स्पष्ट केली. परंतु त्यावेळी पण आम्ही भूमिका स्पष्ट केली की 2019 ची निवडणूक आम्ही ही एनडीएच्या माध्यमातून भाजपा युतीच्या शिवसेना भाजपा युतीच्या माध्यमातून लढवलेली आहे आणि आम्हाला सर्वांना 2.5 वर्ष हा खूप त्रास होत आहे. त्यावेळी उद्धव साहेबांनी आमची भूमिका मान्य केली आणि त्यावेळी आम्हाला आमदार ज्यावेळी गेले त्यावेळी आम्हाला सांगितलं की जर एकनाथ शिंदे साहेब जर मुख्यमंत्री झाले तर निश्चितपणे मी ती भूमिका स्वीकारेल आणि त्या निर्णयाचं मी स्वागत करेल हे आमच्या सर्व खासदारांच्या समोर. आणि त्या बैठकीला संजय राऊत साहेब पण उपस्थित होते, विनायक राऊत उपस्थित होते, अरविंद सावंत उपस्थित होते, अनिल देसाई पण उपस्थित होते. या सर्वांच्या समोर पक्षश्रेष्ठींनी आम्हाला सांगितलं की एकनाथ शिंदे साहेब जर मुख्यमंत्री झाले आणि जर भारतीय जनता पार्टीने तो निर्णय घेतला तर मी त्याचं स्वागत करेल आणि आनंदाने. त्यामुळे आम्ही पण सर्वजण त्या भूमिकेशी सहमत झालो. परंतु ज्यावेळी दुसरी आमची बैठक खासदारांची आमच्या 4-5 बैठका आदरणीय उद्धव साहेबांबरोबर झाल्या
दुसऱ्या बैठकीत पण आम्ही याच गोष्टीचा उल्लेख केला की सर्व खासदारांना जर 2024 ची निवडणूक लढवायची असेल तर युती करणं अत्यंत महत्वाचं आहे आणि त्या युतीच्या माध्यमातून आम्ही निवडून आलोय. लोकांची पण ती मागणी आहे, मतदारांची पण ती मागणी आहे, म्हणून आम्ही सर्वांनी त्याकरता आग्रह दिला. आणि त्यावेळी उद्धव साहेबांनी आम्हाला वारंवार याच गोष्टीचा उल्लेख केला की आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून येणारी निवडणूक लढवूया, पण आम्ही सर्वांनी त्या विरोध दर्शवला आणि प्रत्येकाने प्रत्येक लोकसभेच्या मतदारसंघाच्या अडचणी आहेत त्या अडचणींची माहिती अरविंद सावंत यांना दिली आणि अरविंद सावंत यांनी ही ती भूमिका पण मान्य करून उद्धव साहेबांसमोर ठेवली. आणि त्याचवेळी आम्ही उद्धव साहेबांकडे ह्या गोष्टीचा उल्लेख केला, जर आपल्याला एनडीएच्या सोबत जायचं असेल तर राष्ट्रपतीचे उमेदवार, उपराष्ट्रपतीचे उमेदवार यांना जर आपण मतदान केलं तर निश्चित स्वरूपात एनडीए करता जाण्याकरता एक मोठं पाऊल उचललं जाईल. त्याचवेळी आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो की शिवसेनेचे सर्व नेते खासदारांच्या उपस्थित उद्धव साहेबांनी पण आम्हाला सांगितलं की मला पण युती करायची आहे, मी माझ्या परीने युती करण्याचा खूप प्रयत्न केला. आणि त्यांनी या गोष्टीचा उल्लेख केला की ज्यावेळी ते देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांना दिल्लीला भेटायला आले त्या भेटीत त्यांनी या गोष्टीचा मोदी साहेबांकडे उल्लेख केला आणि मोदी साहेबांबरोबर त्यांची एक तास चर्चा झाली आणि चर्चेत त्यांच्या युती संदर्भातल्या संपूर्ण चर्चा झाल्या. परंतु त्यानंतर ती बैठक साधारण जूनला झाली आणि जुलैलाच अधिवेशन होतं विधानसभेचं आणि त्या अधिवेशनात 12 भारतीय जनता पार्टीच्या आमदारांवर निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे भाजपाच्या पण वरिष्ठ नेतृत्वांना वाटलं की एकीकडे आपल्याकडे युतीचं बोलणं होतं आणि दुसरीकडे 12 आमदारांवर कारवाई होते तर याबद्दल भारतीय जनता पार्टीचे पण पक्ष सचिवांमध्ये संपूर्णतः नाराजगी झाली. आणि कित्येक वेळा उद्धव साहेबांनी युतीच्या संदर्भात त्यांच्याबरोबर चर्चा केली, पण ज्या चर्चांना पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळायला पाहिजे तो पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भारतीय जनता पार्टीला शिवसेनेकडून न मिळाल्या कारणामुळे भारतीय जनता पार्टीचं पण जे पक्ष नेतृत्व आहे ते ह्या संदर्भात नाराज झालं. ह्या सर्व गोष्टींचा उल्लेख आदरणीय उद्धव साहेबांनीच आमच्या समोर केला की मी माझ्या परीने आता युती करता संपूर्ण प्रयत्न केलेले आहे, आता तुम्ही स्वतः तुमच्या परीने युतीचे प्रयत्न करा. आणि ह्या गोष्टीचा ज्यावेळी उल्लेख केला त्यावेळी मी स्वतः 4-5 खासदारांना घेऊन आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो, देवेंद्र फडणवीस यांनाही भेटलो, त्यांनाही या संदर्भातली भूमिका स्पष्ट केली. परंतु वारंवार युतीच्या चर्चा करून जे कमिटमेंट आहे म्हणजे ज्या गोष्टींची पूर्तता करायला पाहिजे ती पूर्तता न केल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे पण पक्षश्रेष्ठी त्या संदर्भात नाराज होते. आमच्या 4-5 बैठका झाल्या, शेवटच्या बैठकीत पण आम्ही या गोष्टीचा उल्लेख केला की आपण युती करायला पाहिजे आणि साहेबांचा नेहमीच आम्हाला रिस्पॉन्स होता की मी युती करायला तयार आहे परंतु मला सहकार्य मिळत नाही आणि आम्ही पण सर्वजण त्याकरता प्रयत्न करत होतो. परंतु हे एका ठिकाणी चालत असताना आमच्याशी या गोष्टींचं बोलणं चालत असताना खासदारांशी दुसरीकडे संजय राऊत साहेबांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका, उपराष्ट्रपतीचा जो उमेदवार आहे त्याला पाठिंबा घोषित करणं, मग आम्हाला सर्वांच्या मनात एक शंका निर्माण झाली की एकीकडे आमच्याकडे युतीच्या चर्चा होत आहेत, आम्हाला सांगत आहे की मी आता स्वतः युतीच्या संदर्भात थकलेला तर तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न करा. आणि आम्ही सर्वांनी युतीचे प्रयत्न चालू असताना उपराष्ट्रपती पदाकरता मार्गरेट अल्वा यांना जो पाठिंबा घोषित केला त्यामध्ये संपूर्ण खासदारांमध्ये नाराजी झाली, कारण राष्ट्रपती पदाकरता श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा याकरता मी स्वतः पत्र दिलं, पण ती पत्र द्यायची वेळ का आली, कारण 2 बैठका त्यापूर्वी आमच्या झाल्या होत्या आणि त्या 2 बैठकात आम्ही आदरणीय उद्धव साहेबांना सांगितलं होतं की राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला एनडीएच्या माध्यमातून आपण सहकार्य करावं, ती भूमिका आमची त्यांनी मान्य केली नाही. आणि मार्गरेट अल्वा ज्या महाराष्ट्र राज्याच्या प्रभारी होत्या 4 वर्ष, त्या प्रभारी असताना महाराष्ट्र राज्याच्या जो काँग्रेसचा कालावट आहे त्यामध्ये शिवसेनेवर पण खूप अन्याय झालेला आहे आणि अशा उमेदवाराला सहकार्य करणं आम्हाला सर्वांना उचित वाटलं नाही, म्हणून आम्ही त्या संदर्भात पण आमची विरोधी भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे आजच्या खासदारांची आता हीच भूमिका झाली की वेळोवेळी आम्ही उद्धव साहेबांकडे एनडीएमध्ये जाण्याकरता शिवसेना भाजपा युतीकरता विनंती करत राहिलो, परंतु साहेबांच्या माध्यमातून आम्हाला जो पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे तो मिळाला करण्यामुळे आणि दुसरीकडे संजय राऊतांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठका आणि महाविकास आघाडीचा जो कार्यक्रम आहे तो राबवण्याचा प्रयत्न चालू होता. त्यामुळे आम्ही सर्वांनी आज हा विचार या ठिकाणी घेतलेला आहे की आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जो त्यांनी जो विचार केलेला आहे की
वंदनीय शिवसेना प्रमुखांचे विचार पूर्ण न्यायचे, हिंदुत्वाचे विचार न्यायचे, महाराष्ट्राच्या विकासाकरता जो त्यांनी तो निर्णय घेतला त्या निर्णयाला आम्ही पाठिंबा देण्याकरता याकरता या ठिकाणी उपस्थित बाकीचे खासदार आमचे प्रतापराव या संदर्भातली त्यांची पण भूमिका स्पष्ट करतील. पण आम्ही सर्वजण एनडीएच्या सोबत आहे, त्यामुळे एनडीएचे जे उमेदवार आहेत त्यांना आमचा संपूर्णतः पाठिंबा असणार आहे. आम्ही सांगू इच्छितो आणि ही सर्व भूमिका स्पष्ट करताना आम्ही सर्व खासदारांनी आदरणीय उद्धव साहेबांकडे आमचे जे गटनेते आहेत विनायक राऊत यांच्याबद्दल पण नाराजगी व्यक्त केली होती. गेले 2.5 वर्ष जे खासदारांना जो त्यांच्या कामाच्या संदर्भातला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून ते संपूर्णतः अपयशी ठरले आणि त्यांच्या कामाबद्दल नाराजगी होती, म्हणून गटनेता बदलावा ही आमची विनंती होती. पण ती पण विनंती मान्य केली नाही, म्हणून आम्ही सर्वांनी मिळून आज निर्णय घेतला. घटनात्मक आम्हाला तो अधिकार आहे, त्या अधिकारानुसार आम्ही गटनेता सर्वांनी सर्वांच्या संमतीने माझी नियुक्ती झालेली आहे शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने. तर तो निर्णय आम्ही हा घेतला. आम्ही कुठलाही पक्ष गट हा स्थापन केलेला नाही, केवळ आम्ही गटनेता हा बदललेला आहे. कारण आमच्या पक्षाच्या मुख्य प्रतोद भावनाताई अजूनही आहेत आणि त्यांना तो संपूर्णतः अधिकार आहे आणि त्यांच्यामार्फत आम्ही हा संपूर्णतः निर्णय घेतलेला आहे. एनडीएच्या बाबतीत सांगू इच्छितो की अरविंद सावंत साहेबांनी ज्यावेळी राजीनामा दिला त्यावेळी त्यांनी तो राजीनामा त्या कॅबिनेट पदाचा दिला, त्यावेळी एनडीएतून बाहेर पडतो असं कुठलंही लेटर शिवसेनेच्या माध्यमातून एनडीएला दिलं गेलेलं नाही. त्यामुळे अजूनपर्यंत एनडीए जॉईन झाल्याचं लेटर जुनं लेटर आहे त्यांच्याकडे, पण एनडीएतून बाहेर पडल्याचं लेटर अजूनही एनडीएला शिवसेनेने कधीच दिलेलं नाही आणि युपीए जॉईन केल्याचं लेटर पण शिवसेनेने दिलेलं नाही. त्यामुळे एनडीएत आजही आम्ही आहोत आणि एनडीएच्या उमेदवाराला आम्ही संपूर्णतः सहकार्य करतो. नाही ह्याला जोडून शिवाय साहेब ह्याला जोडूनच एक प्रश्न असा आहे, वारंवार बदलणारे उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे यांची उद्धव ठाकरे यांची वारंवार बदलणारी भूमिका बघून भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यानं सभीको बताना चाहता हूं जब भी हमारे उस वक्त के कैबिनेट मिनिस्टर अरविंद सावंत जी उन्होंने जब रिजाइन दिया था तभी उन्होंने उनके कैबिनेट पद का रिजाइन दिया था. उन्होंने एनडीए से बाहर निकलने का कोई भी शिवसेना के माध्यम से लेटर नहीं दिया था. तो अभी भी हम ऑफिशियली एनडीए में है क्योंकि हमने यूपीए भी ज्वाइन करने का ऑफिशियली लेटर यूपीए को भी नहीं दिया है. तो हम एनडीए के साथ है और एनडीए के उम्मीदवार को हम सब सपोर्ट करें. कई दिवसांपूर्वी ज्यावेळेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सर सर अरे आता ते पुढे आहे ना, आता लगेच कशाला ते थांबा जरा. राहुलजी असं असं अशी कुठलीही चर्चा झाली नाही. आता तुम्ही तर ते सगळं वाटून मोकळे होता सर. पण एक मिनिट आहे, राहुलजींनी जो उपस्थित केला हो ते रितसर आहे त्याच्यामुळे त्यांना मान्यता. सर काही दिवसांपूर्वी ज्यावेळेला तुम्ही आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत आला होता त्यावेळेला शेवटचा एक प्रयत्न केला गेला होता युतीसाठीचा आणि त्यावेळा भाजपनं नकार दिला, ही गोष्ट खरी आहे का? आपको मैं बताना चाहता हूं हमने कौन सा नया ग्रुप बनाया नहीं है, हम शिवसेना ही पार्टी है और शिवसेना पार्टी के जो सांसद है उनको अधिकार है कि अपना गटनेता बदलने का चेंज करने का. तो उस अनुसार हम लोग सभी ने निर्णय लिया कि गटनेता चेंज होना चाहिए. हमारे जो व्हिप है भावनाताई उनको पूरा अधिकार है, वो लीगल जो प्रोसेस है लीगल प्रोसेस हमने पूरी कंप्लीट की है. हम शिवसेना पार्टी है, शिवसेना पार्टी का सिर्फ गटनेता चेंज करने की प्रोसेस की है बाकी. हाँ बिल्कुल स्वीकार बिल्कुल. शेवाळे साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काही दिवसांपूर्वी दिल्लीत आले होते त्यावेळेला शेवटचा प्रयत्न झाला होता युतीचा, जी बैठक झाली होती रात्री आणि त्यात नकार आला भाजपकडून, ही गोष्ट खरी आहे का? या सर्व गोष्टींचा मी उल्लेख करतो की आमच्या खासदारांच्या बैठकीत स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी त्या गोष्टीचा उल्लेख केला की त्यांनी युतीच्या संदर्भातल्या त्या चर्चा केल्या होत्या. परंतु युती करण्याकरता नंतर जूनला त्या चर्चा झाल्या आणि जुलैला 12 भाजपाच्या आमदारांवर कारवाई झाल्यामुळे भाजपचे पक्षश्रेष्ठी पण नाराज झाले. त्यामुळे युती आता शेवटचा प्रयत्न कधी केला गेला? शेवटचा पहिला त्यांचा आमच्या बैठकीत सांगितलं की अजूनही माझा प्रयत्न चालू आहे, परंतु आता तुम्ही पण तुमच्या परीने प्रयत्न करा, म्हणून आम्ही पण आमच्या परीने प्रयत्न केला आणि आज आम्ही जो निर्णय घेतलेला आहे तो त्यांनी ज्या बैठकीत सांगितलं की तुम्ही तुमच्या परीने
पर्यायाने ते निर्णय घ्या, योग्य आहे ते करा, योग्य आहे ते योग्य करा, आणि तुमचे सोर्स वापरून तुम्ही पण निर्णय घ्या. उद्या कायदेशीर सर, सर सर हिंदी में बोल दीजिए सर, कॉमन मिनिमम प्रोग्राम सर, चीफ मिनिस्टर साहब सर, कॉमन मिनिमम प्रोग्राम सर, सर अगर आपको पहले करना था मराठी में बात भी बुलाते हम लोगों को. अरे बाबा इतके दिवस त्यांनी सगळ्यांना वेळ दिला, भाव दिला, आणि त्याच्यानंतर खूप वेळा मी प्रयत्न केले, आमदारांनी प्रयत्न केले, खासदारांनी प्रयत्न केले, आणि शेवटला हा निर्णय घ्यावा लागला. हा बता हिंदी में कीजिए सर. अभी अभी नहीं नहीं बिल्कुल नहीं, ये जो सिर्फ गठनेता चेंज किया हुआ है, अभी व्हीप जो है भावना का ये है, वो 18 लोगों को पूरा व्हीप उनका ही लगेगा. शेवाई साहब ये हिंदी उन्होंने बताया था आपको सर, क्या सर आपको लेकर प्रधानमंत्री जी या गृहमंत्री से बातचीत हुई आपकी? अभी देखो अभी तो शुरुआत आज हुई है, अभी आप पहले करेंगे बात, अभी उसके बाद करेंगे ना सर. सर शेवाई जी ने बोला था क्या, शेवाई सर आपने अभी जस्ट वो पूरा आपका डिसीजन और मेकिंग क्यों हुआ वो बताया था मराठी में, हिंदी में बताइए. उद्धव ठाकरे इन्होंने आपको बताया था कि आप अपने लेवल पे जो युति है उसको फिर से मेंटेन करें, वो जो बता रहे थे हिंदी में बताइए. नहीं हमारी शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय उद्धव साहब के साथ सभी मेंबर ऑफ पार्लियामेंट की बैठक 4 या 5 बार हुई, और उसी वक्त हमने सभी के इंडिविजुअल कॉन्स्टिट्यूएंसी के बारे में एनसीपी से रिलेटेड इश्यूज रेज किए थे, और उनको बताया था कि 2014 में अगर इलेक्शन कंटेस्ट करना है तो शिवसेना भारतीय जनता पार्टी की युति होनी महत्वपूर्ण है, क्योंकि एनसीपी के कैंडिडेट के अगेंस्ट ही हम लोग सब जीते हुए, और महाविकास आघाड़ी के माध्यम से जो एनसीपी के लीडर है उन्होंने हमारे जो अपोजिट जो कैंडिडेट है उनको ताकत देने का काम किया, तो हमारी भावनाओं का आदर करते हैं. तो उन्होंने कहा कि मैं भी युति करने के लिए तैयार हूँ, मेरी तरफ से भी मैंने बहुत सारे प्रयास किया है, अभी आप आपकी तरफ से भी अगर प्रयास होते तो आप कर सकते थे, इसलिए हम लोग ने आज ये प्रयास किया हुआ है. और उन्होंने हमारे पास 3 प्रपोजल रखे थे कि शिवसेना बीजेपी अलायंस हम करेंगे, नहीं तो इंडिविजुअल कंटेस्ट करेंगे, नहीं तो महाविकास आघाड़ी के माध्यम से करेंगे, लेकिन शिवसेना बीजेपी के लिए उन्होंने फर्स्ट प्रेफरेंस दिया था, तो उन्होंने